गांगलवाडी ते व्याहाळ या मुख्य रस्त्याला बऱ्याच दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन गाडीने प्रवास करावा लागतो आहे या मुख्य मार्गावरील बरडकिन्ही ते आवळगावपर्यंत मोठमोठे खड्डे पडले असल्याने या मार्गावर जास्त अपघात होताना दिसून येत आहेत या मार्गाला पडलेल्या खड्ड्यांकडे कोणतेही राजकीय पुढारी अथवा शासकीय यंत्रणा लक्ष देत नसल्याचे समजते एकीकडे मोठ्या वाहनधारकांना वाहन, वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते आहे या खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात होईल तेव्हाच शासकीय यंत्रणेला जाग येईल का असा प्रश्न आता प्रवाशांना पडला आहे विशेष म्हणजे बरडकिन्ही हे गाव एका राजकीय नेत्याचे असून त्यांच्याच गावात प्रवेश करताना सुरुवातीला खड्ड्यांमधून पायवाटेने प्रवेश करावा लागतो आहे शिवाय या मार्गावर रेतीने भरलेल्या हायवा ट्रकची रात्रंदिवस ये जा सुरू असते अशा या खड्डेमय रस्त्यांकडे राजकीय पुढारी किंवा शासकीय यंत्रणेचे लक्ष नसून त्यांनी लक्ष द्यावे व या मार्गावर ये जा करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय टाळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे